बातमी घराघरात मोठ्या आवडीनं खाल्ल्या जाणाऱ्या कॅडबरीमध्ये अळ्या सापडल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्यातले युवक काँग्रेसचे पदाधिकारी अक्षय जैन यांनी कॅडबरी मागवली असता त्यात अळ्या आढळून आल्या असा आरोप त्यांनी केलाय. या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. कॅडबरी कंपनीला या संदर्भात विचारणा केली असता कंपनीनं उडवाउडवीची उत्तरं दिली असाही दावा त्यांनी केला. मात्र काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या व्यक्तीनं अळी निघाल्याचा आरोप करत काळजी घेण्याचं आवाहन केलंय. कॅडबरी टेम्पटेशन मला खायची होती, त्यामुळे मी ती ऑनलाईन स्विगी इन्स्टामार्टद्वारे ऑर्डर दिलेली. ज्यावेळेस कॅडबरी आली आणि त्याला मी जे रॅपर त्याचं ओपन केलं, त्याच्यात दोन आळ्या मला दिसल्या. तर आळ्या दिसल्या क्षणी मी त्याचा फोटो आणि व्हिडिओ काढला आणि साजिक येतो किळसवाना प्रकार होता. तर मी ती कॅडबरी त्याच्या रॅपरसहित मी ते डस्टबिनमध्ये फेकून दिलेली. त्यानंतर मी टोल फ्रीवर त्यांच्या कॉन्टॅक्ट केलेला की त्यांना माहिती देण्यासाठी की असं असं माझ्यासोबत घडलेलं. तर त्यांचं मला प्रश्न असा होता की सर, तुमच्याकडे ते रॅपर कॅडबरी त्याच्यासोबत जे तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमच्यासोबत आहे का? तर कंपनीवर नेमके काय आरोप आहेत पाहूयात. कॅडबरी टेम्पटेशन आणि मनुका प्रीमियम मध्ये कॅडबरी अळ्या आढळल्या. अळ्या असलेले फोटो आणि व्हिडिओ कंपनीला पाठवले. कंपनीकडून मात्र उडवाउडवीची उत्तरं मिळालेली आहेत. तर या आरोपांवर कंपनीनं काय खुलासा केला आहे? आम्हाला खेद आहे की आमच्या उत्पादनामध्ये असा अनुभव आला. कृपया भविष्यात असं काही घडल्यास आम्हाला ते चॉकलेट आणि त्यामध्ये सापडलेले घटक पाठवा. तुमच्या समस्येचं निराकरण करू असा खुलासा कॅडबरी कंपनीनं केला आहे.